त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत घेतला पिंपरी येथून बेपत्ता झालेल्या 2 मुलींचा शोध. तालुक्यात पोलिसांच्या या कामगिरीचे होत आहे कौतुक. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथून दिनांक 13/7/2021 रोजी 2 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेऊन त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सुखरूप त्यांच्या आईकडे मुलींना सुपूर्द केल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी येथून दिनांक 13/7/2021 रोजी 11 वर्षीय काजल बेंडकुळी व तिची 5 वर्षीय बहीण ह्या 10 वाजेपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या आईने दुपारपर्यंत मुलींचा सर्वत्र शोध घेतला परंतु मुली कुठेही न सापडल्याने तिने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोलीस नायक रुपेश मुळाने, नितीन गांगुडे, सचिन गांगुडे यांनी शोध सुरू केला. तपास सुरू असताना वर्णनाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सदर मुली वाघेरीकडे जाताना बघितल्या असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी आणखी शोध घेतल्यानंतर मुली त्यांच्या वडिलांकडे वाघेरीपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी गेल्या असल्याची दिनांक 13/7/2021 रोजी रात्री उशिरा कळाली. त्यानंतर त्या मुलींच्या वडिलांशी संपर्क केला असता मुली त्याच्याकडे आल्या असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. तरी इथेही त्यांचे काम संपले नाही. मुलींचे आईवडील एकत्र राहत नसल्याने त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशीपर्यंत वडिलांनी मुलींना आईकडे न सोडल्याने पोलीस नायक रुपेश मुळाने व नितीन गांगुडे यांनी दिनांक 14/7/2021 रोजी रात्री 7:15 मुलींना तिकडून सुखरूप आणून त्यांच्या आईच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे त्या मुलींनी पिंपरी ते वाघेरे 12 किलोमीटरचे अंतर तेथून वडिलांच्या घरापर्यंतचे 3 ते 4 किलोमीटरचे अंतर पायी चालून पार केले होते. अवघ्या 11 वर्षाच्या मुलीने तिच्या 5 वर्षाच्या बहिणीला रागाच्या भरात घेऊन गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांच्या या कामगिरीचे मात्र तालुक्यात कौतुक होत आहे.